मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी गॅस किमतींबाबत एक अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट अर्थात नवीन बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो देशात किरकोळ महागाई दर वाढतच आहे. अशातच माणसाच्या जीवनावश्यक गरजा अन्न वस्त्र निवारा हे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत चालली आहे. इंधन अन्नधान्य अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतच आहेत. सततच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जीवनावश्यक वस्तू सोबतच आता साबण सर्फ डिशवॉश सारख्या वस्तूंच्या किमतीत देखील वाढ करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने या महिन्यापासून 3-10% आपल्या वस्तूंच्या किमतीत वाढ केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता LPG गॅस सिलेंडर मुळे पण ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. जगभरात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाल्यामुळे एप्रिल पासून त्याचा परिणाम आपल्या देशात म्हणजे भारतात देखील दिसू शकतो. April 2022 पासून स्वयंपाक बनवणे आणखीनच महाग होऊ शकते. कारण भारतात देखील गॅस सिलेंडरच्या किमती दुपटीने वाढू शकतात. कारण की जागतिक बाजारातील गॅस टंचाईमुळे LPG PNG CNG आणि विजेच्या किमती वाढणार आहे. रशिया युक्रेन मधील वाढत चाललेल्या तणावामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे गॅस देखील प्रभावित होऊ शकतो. जेव्हा केंद्र सरकार नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत किमतीत बदल करेल त्यावेळी जागतिक गॅस टंचाईचा परिणाम आपल्या देशात April 2022 पासून दिसून येईल. तज्ञांच्या मते या किमती $2.9 प्रति MMBTU वरून $6-7 पर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. व तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मते खोल समुद्रातून निघणाऱ्या वायूची किंमत $6.13 वरून जवळपास $10 पर्यंत वाढू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.